नमस्कार मी तुमचा मित्र सखा डॉक्टर विजय म्हाडिक साधारणपणे उन्हाळ्याच्या शेवटी किंवा उन्हाळा चालू झाल्यानंतर आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला बऱ्याच लोकांची ही तक्रार असते की लघवीला जळजळणं काही लोक याला बर्निंग मिक्च्युरेशनसुद्धा म्हणतात काही लोक उन्हाळा लागणं किंवा उन्हाळी लागणे असंसुद्धा म्हणतात मित्रांनो आत्ता मागच्या एक दोन महिन्यामध्ये ओ पी डीमध्ये जर बघितलं म्हणजे आम्ही दवाखान्यात तर ह्या सा दोन महिन्यामध्ये फक्त लघवीला जळजळणारे अशा रुग्णांची संख्या जास्त प्रमाणामध्ये बघितलं तर हे होतं कशामुळं तर उष्ण पदार्थ जास्त प्रमाणात सेवन करणे म्हणजे मसाल्याचे पदार्थ जास्त प्रमाणात सेवन करणे उन्हाळ्यामध्ये अनवाणी किंवा जास्त उन्हामध्ये चालणं किंवा अनवाणी गरम रस्त्यावरती चालणं याच्यामुळे सुद्धा संध्याकाळी लघवीला जळजळायला चालू होऊन जातं बऱ्याच रुग्णांच्यामध्ये असं होतं की मसाल्याचे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले जातात की जे मुळात उष्ण असतात तर त्याच्यामधूनसुद्धा आपल्याला शरीरात उष्णता वाढून लघवीला जळजळण्याचा त्रास होतो काही रुग्णांच्यामध्ये लघवीला जंतुसंसर्ग होतो किंवा मूत्रमार्गामध्ये जंतुसंसर्ग होतो आणि त्याच्यामुळे बर्निंग म्युच्युरेशन हे सिमटम दिसतं म्हणजे लघवीला जळजळणं हे आपल्याला लक्षण स्वरूपात पाहायला मिळतं काही लोक की वांग टोमॅटो मिरची ही ज्या ह्या ज्या गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये बिया ज्या आहेत की ते उष्ण पदार्थ जास्त प्रमाणात सेवन करतात त्याच्यामुळे सुद्धा लघवीला जळजळणं हा प्रकार चालू होतो जर मूत्रमार्गाच्या तोंडाशी कुठल्याही पद्धतीचं इन्फेक्शन जर झालं असेल कदाचित ते बऱ्याच वेळेला एस टी डीज जर असेल म्हणजे सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज अशा प्रकारचं जरी इन्फेक्शन असेल तर त्याच्यामुळे सुद्धा लघवीला जळजळण्याचा त्रास हा आपल्याला पाहायला मिळतो काही लोक मुळातच पाणी कमी पितात आणि त्याच्यामुळे शरीरातली उष्णता जी कमी व्हायला पाहिजे ती कमी होत नाही आणि त्याच्यामुळे लघवीला जळजळण्याचा त्रास होतो जी लोक नॉनव्हेज जास्त प्रमाणात खातात की जे नॉनव्हेज मुळातच उष्ण आहे ते जास्त प्रमाणात ज्यांचं सेवन होतं तर अशा लोकांच्यामध्ये सुद्धा आपल्याला उष्णता किंवा उष्णता वाढून लघवीला जळजण्याचा त्रास आपल्याला पाहायला मिळतो तर नुसतंच लघवीला जळजळतं का काही इतर काही त्रास होतात तर लघवीला जळजळण्यासोबत लघवीला वारंवार लागणं हा सुद्धा त्रास बऱ्याच लोकांच्यामध्ये होतो काही लोकांना कष्टानं मूत्रप्रवृत्ती होते म्हणजे लघवी करताना जास्त प्रमाणात त्रास होतो त्यांना जळजळतं बऱ्याच वेळेला लघवीच्या तोंडाशी दुखतं हा त्रास फक्त पुरुषांच्यामध्ये होत नाही तर महिलांच्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं त्रास हा आपल्याला पाहायला मिळतो काही लोकांच्यामध्ये ओटी पोटामध्ये किंवा पोटामध्ये दुखतं बऱ्याच वेळेला जर जंतुसंसर्ग झाला असेल तर लघवी करताना अतिशय तीव्र वेदना होतात पाठीपासून पुढे पोटापर्यंत कळा येतात आणि त्यानंतर लघवी थेंबेंब होते काही लोकांच्यामध्ये रात्री झोपल्यानंतर पाच ते सात वेळा लघवीला उठावं लागतं आणि त्याच्यामुळे सुद्धा हा शा अशा पद्धतीचा त्रास आपल्याला पाहायला मिळतो हे उन्हाळा लागल्यानंतर नेमकं काय करायला पाहिजे कुठली औषधं घ्यायला पाहिजेत आपण बरीच औषधं खातो त्यांना तात्पुरता आराम भेटतो परंतु लघवीला जळजळणं हा त्रास काही काही केला जात नाही काही लोकांच्यामध्ये तर बर्निंग मिक्च्युरेशन म्हणजे लघवीला जळजवणं हे कायमस्वरूपीचं असतं म्हणजे त्यांना रोज अशा पद्धतीचा त्रास होतोच म्हणजे बऱ्याच वर्षापासून जर त्यांना अशा पद्धतीचा उष्णतेचा त्रास असल्यामुळं लघवीला जळजवणं हा सुद्धा त्रास असू शकतो तर आयुर्वेदामध्ये काही औषधं आहेत किती जर आपण औषधं घेतली तर निश्चितच चांगल्या पद्धतीनं लघवीला जळजवणं हा त्रास कमी होऊन जाईल तर प्रामुख्याने मी पाच औषधं आज तुम्हाला सांगणार आहे किती जर पाच औषधं तुम्ही घेतली तुम्हाला कितीही जुना लघवीला जळजळण्याचा त्रास असला तर तो निश्चितपणे चांगल्या पद्धतीने कमी होणार आहे तर ती पाच औषधं कोणती आहेत तर पहिलं औषध आहे ते म्हणजे दुर्वासवरस आहे दुर्वासवरस म्हणजे काय की आपल्या गणपती बाप्पाच्या समोर आपण एकवीस काड्यांची जी जुडी ठेवतो त्याला दुर्वा म्हटलं जातं साध्या सोप्या बोलीभाषेत त्याला हराळीसुद्धा म्हटलं जातं आणि ती हराळी शेतातनं आणायची आणल्यानंतर ती व्यवस्थित धुवून घ्यायची शेतामध्ये ज्यावेळेस रासायनिक औषधं फवारलेली असतात तर रासायनिक औषधं फवारल्यानंतर त्याचा बराचसा अंश त्या हराळीवरती सुद्धा असण्याचा चान्स असतो तर त्यामुळे ती हराळी व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यावी त्या रासायनिक औषधांचा त्याच्यावरती कुठलाही प्रभाव नाही ना हे चेक करावं आणि हराळी धुतल्यानंतर ती खलपत्त्यामध्ये व्यवस्थित ठेचून घ्यावी ठेचून घेतल्यानंतर त्याचा जो काही रस निघतोय यालाच दुर्वास्वरस म्हटलं जातं आणि तो दुर्वास्वरस गाळून घेऊन रोज सकाळी उपाशीपोटी जर आपण एक कब्बर घेतलं तर याने कितीही जुना तुमच्या लघवीचा जळजळण्याचा त्रास असला तर तो कमी येऊन जाईल लघवीच्या मार्गामध्ये मा जंतुसंसर्ग झाला असेल इन्फेक्शन असेल तर सुद्धा दुर्वासोरसने कमी येऊन जाईल दुसरा औषध आहे ते म्हणजे गोक्षुरादी गुगुल गोखरू नावाची वनस्पती तुम्हाला माहिती असेल किंवा जर आपण रस्त्याकडून चालत असेल तर काटेरी एक वनस्पती असते ज्याला बोलीभाषेत सराटा देखील म्हटलं जातं आणि तो सराटा किंवा तो जो गोखरू आहे त्याच्यापासूनच त्या गोखरूपासून त्या सराड्यापासून गोक्षुरादी गुगुळ नावाचं एक आयुर्वेदिक औषध तयार केलं जातं ते तुम्हाला कुठल्याही आयुर्वेदिक मेडिकलमध्ये मिळेल ज्या ज्या ठिकाणी आयुर्वेदिक औषधं मिळतात अशा ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर गोक्षुरादी गुग्गुळ नावाचं औषध हे तुम्हाला मिळेल हे गोक्षुरादी गुगुळ रोज सकाळी दोन गोळ्या आणि संध्याकाळी दोन गोळ्या जेवणाच्या आधी घेतल्या तर याने बस्ती शोधन होतं म्हणजे लघवीच्या मार्गामध्ये जे इन्फेक्शन झालेलं असतं तर ते कमी होतं लघवी धुऊन जाते आणि इन केस जर मूतखडा वगैरे जरी असेल त्या रुग्णाला तरीसुद्धा चांगल्या पद्धतीनं तो मूतखडा पडतो आणि त्याच्यामुळे त्या मूतखड्यामुळे जर बर्निंग मिक्सुरेशन होत असेल तर ते सुद्धा चांगल्या पद्धतीने कमी होऊन जातं तिसरं औषध आहे ते म्हणजे काकडी काकडी आपण सगळेजण खातो आणि उन्हाळ्यामध्ये खास करून देवानं काकडी कलिंगड याची निर्मितीच शरीरातली उष्णता कमी करण्यासाठी केलेली आहे मग ही काकडी काय करायची तर काकडी रोज रात्री साधारणपणे आपण सॅलड घेतो कांदा घेतो लिंबू घेतो बीट घेतो गाजर घेतो तर त्याच्यासोबतच काकडी जर आपण जास्त प्रमाणात घेतली म्हणजे इवन पंच्याहत्तर टक्के जेवण आणि पंचवीस टक्के ते पन्नास टक्के जर काकडीचं से सेवन केलं तर यानेसुद्धा लघवीच्या मार्गातले इन्फेक्शन कमी होऊन किंवा लघवीच्या मार्गात होणारी जी जळजळ आहे ती निघून जाते आणि आपल्याला याच्यापासून चांगला उपशय किंवा आराम मिळतो चौथं औषध आहे याच्यामध्ये जे चौथं औषध आहे ते म्हणजे धने धने आपल्या सगळ्यांना माहिती आहे मसाल्यामध्ये असलेलं आणि उष्णता कमी करणारं हे असं चांगलं सुंदर आणि सोनेरी औषध जर म्हटलं तर त्याला आपल्याला धने म्हणता येईल तर ते धने बाजारातून आणायचे त्याच्यातले खडे वगैरे काय असतील तर ते दूर करून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये पूर्ण ते बारीक करून घ्यायचं बारीक केल्यानंतर त्याचा हिम त्याचा फांट आपल्याला बनवायचा आहे फांट बनवायचं म्हणजे काय करायचं की एक ग्लास कडकडीत गरम पाणी करायचं त्याच्यामध्ये रात्री एक चमचा धने पावडर भिजत ठेवायची रात्रभर ते तसंच ठेवायचं सकाळी गाळून प्यायचं असं जर आपण नित्य एक ते दोन महिने केलं तर चांगल्या पद्धतीनं लघवीच्या मार्गाची जळजळ कमी होऊन जाईल पाचवं आणि सगळ्यात महत्त्वाचं औषध आहे ते म्हणजे गुलकंद आपण याच्या मागच्याच व्हिडिओमध्ये बघितलं की गुलकंद शरीरासाठी किती उपयुक्त आहे आणि शरीरातली उष्णता कशा पद्धतीनं कमी करतं तर गुलाबाच्या पाकळ्यापासून गुलकंद तयार केलं जातं आणि हे गुलकंद जर आपण रोज सकाळी उपाशीपोटी एक एक चमचा घेतलं तर निश्चितच चांगल्या पद्धतीनं शरीरातली उष्णता कमी होते लघवीच्या मार्गात होत असलेली जळजळ कमी होऊन शरीरात थंडावा तयार होतो आणि बर्निंग मिक्च्युरेशन म्हणजे लघवीला जळजळणं जल हा त्रास कमी होऊन जातो हे पाचही उपाय किंवा यातला कुठलेही दोन उपाय तुम्ही करून बघा निश्चितच तुम्हाला चांगल्या पद्धतीनं लाभ होईल आणि लाभ झाल्यानंतर आपल्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही त्याचं तुम्हाला कितपत लाभ झाला हे मला कळवा धन्यवाद